नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RINL च्या जागांबद्दल बोलणार आहोत. तिथे मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या जागा आहेत, तर किती पोस्ट आहेत आणि काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतील, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आपला जास्त वेळ न घेता व्हिडिओची सुरुवात करूया. तर सर्वात पहिले कोणत्या ब्रांचसाठी जागा आहेत तर ते बघूया. तर इथे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल या मेन ब्रांचेस आहे आणि इथे तुम्हाला राईट साईडला या सब ब्रांचेस आहे. तर बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की त्यांचं मेकॅनिकल सँडविच आहे किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे, तर त्या मेकॅनिकल अंडर भरू शकता का? तर इथे तुम्हाला जसं दिसेल की मेकॅनिकलच्या ज्या जागा आहेत त्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर आहेच, त्यात इंडस्ट्रियल प्रोडक्शन, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल प्रोडक्शन, टूल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग. तसंच तुम्ही तुमच्या ब्रांचे तुमचे सब ब्रांचेसमधून तुमचे कोणते क्वालिफिकेशन क्रायटेरिया मॅच होतंय त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकतात. तर किती जागा आहेत? तर एकूण 188 जागा आहेत. तर त्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल मेकॅनिकलच्या टोटल 77 जागा आहेत. तर ओपन कॅटेगरीसाठी 28, OBC साठी 31, SC साठी 8, तर EWS साठी 10 जागा आहेत आणि बाकी PWD च्या जागा आहेत. तर तुम्ही आपापल्या रिस्पेक्टिव्ह ब्रांचेसचा टोटल नंबर ऑफ पोस्ट बघू शकतात आणि त्यांचा फुल फॉर्म इथे खाली बघू शकता. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया. तर जसं मी सांगितलं, आपल्या कोणत्याही मेन ब्रांच किंवा सब ब्रांचमध्ये जसं केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, मेटलर्जी और मायनिंग, यापैकी कोणत्याही एका इंजिनिअरिंग सब ब्रांचमध्ये AICTE च्या रेकॉग्नाइज, फॉर एक्झाम्पल SPPU युनिव्हर्सिटी ही रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आहे, यामधली डिग्री हवी आणि 60% इन ॲग्रिगेट ऑफ ऑल इयर्स. 60% म्हणजे फर्स्ट क्लास पॉइंटरमध्ये असेल तर त्यामध्ये तुमचा फर्स्ट क्लास पकडला जाईल. त्यांची सबमिशन करून 8 केल्यावर तुम्हाला फर्स्ट क्लास हवा आणि 50% इन ॲग्रिगेट फॉर SC आणि PW कॅन्डिडेट्स, म्हणजे त्यांना 50% लागेल. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे? तर सर्वात पहिले ऑनलाईन टेस्ट राहणार आहे, त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू. तर पहिले प्रोसेसमध्ये जर तुम्ही ऑनलाईन टेस्टमध्ये जर सिलेक्ट झाला तर तुम्ही सेकंड टेस्टसाठी म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे, तर त्यासाठी एलिजिबल असाल. तर त्यानंतर ट्रेनिंग असणार आहे पहिले, तर पहिले ट्रेनिंगसाठी तुम्हाला 20,600 ते 46,500 पर्यंत तुमची पे स्केल राहणार आहे आणि ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर 24,900 ते 50,500 पर्यंत तुमची पे स्केल राहणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फी ओपन कॅटेगरीसाठी और OBC साठी 590 इन्क्लुडिंग GST, तसंच SC आणि PWD कॅन्डिडेटसाठी 295 प्लस GST इन्क्लुडिंग GST राहणार आहे. तर एक महत्त्वाचं, तर जी ही 295 फी असणार आहे तर ती रिफंड होणार आहे जर तुम्ही ऑनलाईन टेस्ट अटेम्प्ट केली तर. फॉर एक्झाम्पल RRB साठी जसं आपण 500 पैकी जी 400 फी असते ती रिफंड होत असते अटेम्प्ट केल्यानंतर. आणि त्यानंतर बघूया, तर ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे 24 जानेवारी 2020 पासून, त्यानंतर क्लोजिंग डेट ही 13 फेब्रुवारी आहे आणि पेमेंटची क्लोजिंग डेट 14 फेब्रुवारी आहे. तर पूर्ण डिटेल नोटिफिकेशन तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर बघू शकतात. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. आणखी काही क्वेरी आल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.